दौंड तालुक्यातील पाटसगावच्या हद्दीतील तामखडा येथे फोनवर झालेल्या वादातून दोघा जणांचा निर्गुण खून करण्यात आला असून घटनेतील आरोपी पसार झाले आहेत। आरोपींच्या अटकेसाठी 3 पथक तयार करून रवाना करण्यात आले आहेत। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मयत शिवम संतोष शितकल वय 23 व गणेश रमेश माखर वय 23 दोघे राहणार अंबिकानगर पाटस तालुका दौंड। या दोन तरुणांचा दुपारच्या सुमारास फोनवर काही वाद झाला होता। रात्री 10 सुमारास हे दोन तरुण पुन्हा तामखड्यात आले। यावेळी फोनवरून शिवाका दिल्या याचा जाब आरोपी मन्या उर्फ महेश संजय भागवत महेश टुले दोघे राहणार तामखडा पाटस योगेश शिंदे राहणार गिरीम तालुका दौंड व इतर अनोळखी 5-6 जण यांना विचारला असता या दोघांवर तलवारीने सपासप वार करण्यात आले व नंतर डोक्यात दगड घालून निर्गुण खून करण्यात आला। घटनेनंतर सर्व आरोपी पसार झाले। याबाबत अर्जुन संभाजी माखर वय 19 याने फिर्याद दिल्याने आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। सदर घटनेची माहिती मिळताच दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल ध यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील पाटसचे पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे व इतर पोलीस अधिकारी हे घटनास्थळी दाखल झाले। याबाबत आरोपी लवकरच अटक करण्यात येतील कडक कारवाई केली जाईल यातील 4 संशयित ताब्यात घेतले असून पुढील तपास चालू असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सांगितले। यावेळी जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दौलत चितोळे यांनी कठोर कारवाई व्हावी अशी मागणी करत घटनेचा निषेध व्यक्त केला। दौंड प्रतिनिधी विकास शिंडगे। दौंड तालुक्यामध्ये पाटस या गावामध्ये काल रात्री दुहेरी खुनाची घटना घडलेली आहे। जेवण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल रात्री शिवम शुक्ल आणि गणेश माकर यांचा निर्घृण पद्धतीने खून झालेला आहे। त्यामध्ये पोलिसांतर्फे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। गुन्ह्याची एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे। अर्जुन माकर यांनी यामध्ये फिर्याद नोंदवलेली आहे। शिवीगाळ करणं फोनवरून आई बहिणीच्या शिव्या देणं असं तात्कालिक कारण याच्यामध्ये प्राथमिक दिसत आहे। पोलिसांनी यासाठी तपास पथके बनवली आहेत आणि यामध्ये 4 संशयित आरोपींनी ताब्यात घेतले आहे। अधिकाधिक पुरावे गोळा करून लवकरात लवकर सर्व आरोपींना अटक करण्यासाठी पुणे ग्राम पोलीस तपास करत आहे। जय म्हणला काल 10-11 वाजता पाटस या ठिकाणी रामोशी बेडर वेरड समाजातल्या 2 मुलांची हत्या करण्यात आली। त्या ती हत्या एक वयमानूस या पद्धतीने झालेली आहे। अतिशय क्रूर हत्या झालेली आहे। त्या क्रूर हत्येचा महाराष्ट्र राज्यातील सर्व समाज बांधवाच्या वतीने पहिलं मी निषेध करतो। पोलीस स्टेशनमध्ये आपण पोलिसांच्या SP-च्या तगाद घेतली त्यांचं त्यांना निवेदन दिलं। त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण उल्लेख केला की ह्या 5 दिवसामध्ये आपण ह्या 5 दिवसामध्ये जर आपल्या हे जे आरोपी आहेत त्यांना जर पकडले नाही तर 5 दिवसाच्या नंतर 6व्या दिवशी आम्ही जे पाटस या ठिकाणचा टोलनाका आहे किंवा जे हवे आहे ते हवे आम्ही अडवणार आणि त्या ठिकाणी ते हवे अडवल्यानंतर जोपर्यंत आरोपी अटक करत नाही तोपर्यंत आम्ही ते हवे सोडणार नाही। मग काहीही झालं तरी चालेल। रामोशी बेडट समाज हा लढवाया समाज आहे। हा कुणाच्याही नादी लागत नाही, कुणालाही झुकत नाही किंवा कुणालाही कोणत्याही याचा त्रास होत नाही। पण ह्या ज्या मुलांचं आहे 2 मुलं एकुलती 1 मुलं ही होती यांची काल हत्या करण्यात आली। 10-15 लोकांनी त्या ठिकाणी हत्या केलेली आहे। अनेक त्याच्यामध्ये जे 5-6 गुन्हेगार आहेत वेगवेगळ्या पद्धतीत त्यांचे गुन्हे दाखल आहेत। त्याच्यामध्ये अनेक एक मागणी आपण केलेल्या आहे की मोकांतर्गत कारवाई व्हावी। ही सर्व कारवाई जर झाली नाही आणि जर या लोकांना जर 4-5 दिवसामध्ये अटक केली नाही तर रामोशी बेडर समाज जय मल्हार क्रांती संघटना सोलापूर हवे चालून देणार नाही असं या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी आपल्याला सांगतो।